सौमी समर्थ, ओम सौमी समर्थ, श्री सौमी समर्थ। आपण सगळे जण वेगवेगळ्या पद्धतीने श्री सौमी समर्थांची सेवा करतो, भक्ती करतो, कारण आपल्याला श्री सौमी समर्थांचे अनेक अनुभव आलेले असतात। आपल्या जीवनामध्ये स्वामी समर्थांनी अनेक चमत्कारही केलेले असतात। तर आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या कोणत्या 5 गोष्टी त्यांना आवडतात हे आज मी तुम्हाला या व्हिडिओज मार्फत सांगणार आहे। सगळ्यांना माहिती आहे की आपण मनापासून कोणतीही सेवा केली की ती स्वामींपर्यंतच पोहोचणार आहे। म्हणून आपण कोणत्याही पद्धतीचा दिखावा न करता किंवा मी कोणाला दाखवत आहे, कोणासाठी करत आहे हे पेक्षा आपल्या मनाला ते चांगलं वाटतं का, आपल्या आत्म्यापर्यंत ती गोष्ट पोहोचती का स्वामींची सेवा केलेली, आणि ती मनापासून करत जा। जर आपण सारामृताचं वाचन करत असेल तर त्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला खरंच कळतो का, त्यातून आपण आपल्या जीवनामध्ये ती गोष्ट आपण अवतरतो का, तरच ती सेवा रुजू होती। नुसतं आपण सेवा केली आणि वाचन केलं आणि आपल्या जीवनात स्वतःमध्ये काही बदल केले नाही तर ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही, स्वामींचा अनुभव येत नाही। ह्याच्यासाठी आपण आपली सेवा ही नेहमी प्रामाणिकपणे केली पाहिजे, त्याचा अर्थ समजून आपण आपली सेवा केली पाहिजे, मनापर्यंत उतरवली पाहिजे, तर ती स्वामींच्या हृदयापर्यंत नक्की पोहोचते। दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींना अन्नदान केलेलं हे नेहमी आवडतं। अन्नदान ही एखाद्याच दिवशी विशिष्ट दिवशी केलं पाहिजे असं काही नाही। तुमची इच्छा असेल तर खूप गरीब लोक आहे, अनाथाश्रम आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दान करू शकता। मुहूर्त बघून, वेळ बघून, चांगला दिवस बघून अन्नदान करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण भूक ही आपलं वेळ सांगून येत नाही। भूक ही आपल्याला हे चांगला दिवस पाहून येत नाही, ती सदैव असते। फुटपाथवर अनेक लहान मुलं असतात की त्यांना काही वस्तूंची काही गरज असते, तुम्ही त्यांना मुलांना सुद्धा काही मदत करू शकता। अशा अनेक प्रकारची आपण सेवा करू शकतो। स्वामींना या सेवा नक्की आवडतात। आपण ज्या मनापासून करतो, कोणत्याही पद्धतीचा दिखावा न करता, कोणालाही काही न कळता आपण अन्नदान करतो, हीच खरी सेवा स्वामींच्या हृदयाला लागते। तिसरी सेवा म्हणजे आपण कोणाविषयी वाईट न चितणं। आपण जर समोरच्या व्यक्तीचं चांगलं होत असेल तर माझं का होत नाही, त्याचंच का चांगलं होतं, तोच आयुष्यामध्ये पुढे का जातो, त्याचीच एवढी प्रगती का होती, माझी का होत नाही, असं मनामध्ये वारंवार विचार कधीही येऊ देऊ नका। प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या कर्मांनी जोडलेलं असतं। आपल्या कर्मांनी आपल्याला प्रत्येक दिवस हा भेटतो। मग आपण इतरांना दोष का द्यायचा, आपण आपल्या प्रयत्नांना जोड द्यायची, स्वामींची सेवा करायची आणि सगळ्या गोष्टीत आनंद मानायचा, हीच गोष्ट स्वामींना खूप आवडते। चौथी गोष्ट म्हणजे आपण नेहमी सदैव हसत राहावं, प्रत्येक परिस्थितीला आपण तोंड देत राहावं। परिस्थिती कोणतीही येऊ, वाईट येऊ, चांगली येऊ, किंवा एखाद्या टायमामध्ये मनात खूप दुःख असतं ते कोणाला सांगताही येत नाही, अशामध्ये सुद्धा आपण आनंदी राहायचा, सदैव प्रयत्न करायचा। जर वाईट विचार आले तर स्वामींचं नाव घ्यायचं, डोळे बंद करायचे, शांत बसायचं, स्वामींना ही गोष्ट खूप आवडते। तसेच नामस्मरण पाचवी गोष्ट म्हणजे नामस्मरणात खूप भर द्यावा। परिस्थिती आपल्या हातात तर कधीच नसती, सुखदुःखही आपल्या हातात कधीच नसतात, फक्त प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतात। मग या प्रयत्नांना जोड द्यायची असेल तर नामस्मरण केव्हाही उपयुक्त आहे। जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण खूप थकलोय, खूप हारलोय, तेव्हा पुन्हा नव्या उमेदाने आपण आपल्या कामाला सुरुवात करायची। काम करत असताना आपण नामस्मरण करत राहायचं। सर्व कामधंदे सोडून नुसतं नामस्मरण जर आपण केलं ना तर ती सेवासुद्धा स्वामींपर्यंत पोहोचत नाही। आपण आपलं रोजचं रुटीन नेहमी तसंच ठेवायचं जसं आपण काम करत आहोत, फक्त काम करत असताना आपण नामस्मरण नक्कीच करावं। नामस्मरणाचा आपल्या मनावर आत्म्यावर खूप छान परिणाम होतो। या सर्व गोष्टी स्वामींना खूप आवडतात। तर म्हणून या स्वामींच्या या 5 गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि मनापासून स्वामींची भक्ती करत जा। श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ।